मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा मग, आज मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर काही आपण बोलणार आहोत, किंवा तुम्ही असं म्हणू शकतात की मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे, काही डेमो मी डायरेक्ट एक्सप्लेन करणार आहे। तर हा व्हिडिओ ना खास मी जे काही नवीन शिवण क्लास करणार आहे त्यांच्यासाठी बनवलेला आहे। कारण बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस आपल्याला शिवण क्लास करायचा असतो त्यावेळेस आपल्याला मनामध्ये कुठेतरी भीती असते की आपल्याला हे जमेल की नाही, आपल्याला हे समजेल की नाही, किंवा काय काय गोष्टी लागतात, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये खूप काही कन्फ्युजन असतं आणि त्यामुळे आपल्याला शिवण क्लास करावं असं वाटत नाही, किंवा ते खूप अवघड आहे असं वाटतं। पण तसं काहीही नाही आहे, शिवण क्लास करणं खूप सोपं आहे आणि त्यासाठी आपण जी काही मशीन वापरतो त्यासाठी ज्या काही गोष्टी वापरतो त्याही खूप सोप्या असतात। फक्त एवढंच आहे की त्या तुम्हाला माहीत नसतात, त्यामुळे मग तुम्हाला ती गोष्ट अवघड वाटते। सो तसं होऊ नये, तर त्यासाठी खास मी ज्या काही लेडीज किंवा माझ्या ज्या काही फ्रेंड्स आहेत तर त्या नवीन शिवण क्लास करणार असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला शिवणकामासाठी कुठल्या गोष्टी लागतात, मशीनची काळजी कशी घेतली गेली पाहिजे, मशीनमध्ये बॉबिन केस म्हणजे कसं असतं, तर ते मशीनला कसं भरायचं, दोरा कसा वळवायचा, तर हे मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगणार आहे। याचाच अर्थ मशीन क्लास करण्याच्या आधी मशीन क्लासच्या रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात तर त्यासोबत मी तुमची ओळख करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला मशीन क्लास करणं खूप सोपं वाटेल आणि काही अवघड वाटणार नाही। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की मशीन क्लास म्हणजे नक्की काय, मशीन म्हणजे नक्की काय, ते किती अवघड आहे की सोपं आहे। आणि नक्कीच माझ्या मते मी तुम्हाला ते म्हणजे त्याच्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करेल आणि ते तुम्हाला सोपं वाटेल अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं मी ट्राय करते। सो नक्की आपला व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण नक्की बघा, म्हणजे तुमच्या मनातली कुठेतरी छोटीशी भीती असेल तर ती नक्कीच निघून जाईल। ठीक आहे, चला मग आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला कातर लागत असते, तर हे बघा इथे मी दोन कातर घेतलेले आहेत। तर तुम्ही म्हणाल या दोन कशासाठी, तर एक जी कातर आहे ती आपण कपडा कट करण्यासाठी यूज करणार आहोत आणि जी दुसरी कातर आहे ती आपण पेपर कटिंग करण्यासाठी यूज करणार आहोत। तर दोन्ही कटिंगला एकच कातर वापरायची नाही, दोन कटिंगसाठी वेगवेगळ्या कातर वापरायची। का? कारण जर एकच कातर आपण पेपर आणि कपडा कट करण्यासाठी जर वापरली तर काय होतं की काही दिवसानंतर ही कातर आपली खराब होते, त्यामुळे पेपर कट होतो पण त्याच कातरने परत कपडा कट केला जात नाही। ठीक आहे, त्यासाठी काय करायचं, आता मग दोन कातर यूज करायच्या, पेपर कटिंगसाठी वेगळी आणि आपले कापड कट करण्यासाठी वेगळी। ठीक आहे, आता यानंतर हे बघा ही पिन आहे, तर हे पॅकेट कुठेही इझिली तुम्हाला मॅचिंग सेंटरमध्ये मिळून जाईल। तर हे कशासाठी यूज करतो, ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करणार असतो किंवा अस्तरचा ब्लाऊज असतो आणि आपण नवीन शिकत असतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या पिना खूप उपयोगी येत असतात। त्या त्यावेळेस त्याचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतच जाईल, पण आता फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगत आहे की ही पण आपल्याला लागत असतं शिवण क्लास करण्यासाठी। ठीक आहे, तर त्यानंतर हे बघा पट्टी आहे, तर तुम्ही पण कुठली पण लाकडी पट्टी जरी मिळत असेल, बाजारामध्ये मिळते कुठे पण, तर ती जरी वापरली तरी चालणार आहे। तर ती पण खूप महत्त्वाची आहे, आपल्याला जेव्हा आपण कटिंग करणार असतो त्यावेळेस आपल्याला पट्टी पण लागत असते। तर हे बघा हा आहे दोरा, तर दोऱ्यामध्ये पण खूप प्रकार असतात, काही दोरा असं खेचला की लगेच तुटतो तर तसा दोरा चुकूनही आपल्या मशीनला यूज करायचा नाही, त्यामुळे काय होतं मग धागा आपण ज्यावेळेस शिवत असतो त्यावेळेस तो सारखा सारखा तुटतो आणि आपल्याला काय वाटतं की मशीनच खराब झालेली आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा धागा व्यवस्थित पाहिजे। तर आता तो कसा कळणार, ती काय करायचं, कधी पण धागा घेतल्यानंतर तो खेचून बघायचा, काही काही कसा असतो आपण ओढला की तो पटकन तुटतो पण जो तुटत नाही तो कसा की व्यवस्थित आहे आणि तो आपण वापरायचा असतो। आता धागा तुटण्याचं हे एकच कारण आहे असंही सांगता येणार नाही, तर त्याला अजून एक कारण आहे की तुम्ही मशीनची काळजी कशी घेतात, मशीनला ऑइलिंग वेळेवर करतात की नाही, तर मशीनच्या कुठल्या कुठल्या पार्टला ऑइल टाकतात, कुठलं ऑइल यूज करतात, नाही तर काय कुठलं तरी घरात अवेलेबल आहे आणि ते टाकलं की मशीन व्यवस्थित चालेल असं नाही। तर जे मार्केटमध्ये अवेलेबल असतं ना ते मशीनचं ऑइल असतं, तुम्ही सांगायचं कुठल्याही तुमच्या मॅचिंग सेंटरमध्ये म्हणा किंवा जिथे आपल्याला मशीनच्या सगळ्या वस्तू मिळतात त्या दुकानातूनच तुम्ही ऑइल घ्यायचं, तर त्याची बाटली पण मिळते आणि पॅक पण मिळतो।
जर का तुमच्याकडे बाटली असेल तर तुम्ही पॅकेट घेऊन त्यात सोडू शकतात, पण जर नसेल तर पहिल्यांदा काय करायचं, बॉटलच घ्यायची. म्हणजे इथून आपल्याला ऑइल मशीनला टाकणं काय होतं, सोपं जातं. आणि मशीनचंच ऑइल यूज करायचं, ते कुठे कुठे टाकायचं ते मी तुम्हाला सांगतेच, पण पहिल्यांदा फक्त माहिती देत आहे. तर हे झालं ऑइल बाबतीत. त्यानंतर हे बघा, हे आहे स्टिच ओपनर. तर हे पण आपल्याला लागत असतं. कशासाठी लागतं हे, की आता आपण नवीन शिकतोय किंवा ठीक आहे आपली खूप प्रॅक्टिस पण झालेली आहे, पण तरीसुद्धा कधीतरी आपली टीप चुकत असते किंवा गडबडीत गोंधळमध्ये काहीतरी चूक होते. तर ती टीप खोलण्यासाठी आपण जर ती डायरेक्ट ओढली किंवा आपले साधी जी पिन असते त्याने जरी खोललं तर काय होतं, आपला जो ब्लाऊज पीसचा कपडा असतो तो खराब होतो. मग त्यासाठी काय करायचं, हे स्टिच ओपनर यूज करायचं. त्यामुळे काय होतं की आपली टीप आहे ना ती पटपट खोलली जाते, म्हणजे आपला टाईम पण वाचतो आणि आपला कपडा पण खराब होत नाही. तर त्यासाठी हे यूज करतात. तर हे ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस मी तुम्हाला तसं तसं सांगत जाईल, ठीक आहे. त्यानंतर हे बघा, हे आहे हुकचं पॅकेट आहे. तर आपल्याला ब्लाऊजला हुक लागतच असते आणि ज्यावेळेस आपण चेनची कुर्ती जरी स्टिच केली त्यावेळेस पण आपल्याला लागत असते. तर हे पण मी तुम्हाला जस्ट माहितीसाठी सांगत आहे. आणि हे पण आहे टच बटन आहे. तर हे पण आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा ब्लाऊजला पण लागतं आणि ड्रेसला पण. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅनव्हास पेपर. आता या कॅनव्हास पेपरमध्ये पण दोन प्रकार आहेत. तर हा आहे आपला पेपर कॅनव्हास आणि हा जो आहे ना, हे बघा तुम्ही इथे बघू शकतात, ही पट्टी अशी डायरेक्ट रोल आहे बघा. तर तो आपण ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज असो किंवा कुर्ती असो आपण त्याला कॉलर लावणार असो तर आपल्याला हा कॅनव्हास पेपर लागत असतो. त्याचबरोबर आपण जेव्हा सलवार, साधी सलवार असो, पटियाला असो किंवा फुल पटियाला असो, त्याला बॉटमला लावायला सुद्धा जो कॅनव्हास लागतो तो हा कॅनव्हास असतो, ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की हा पेपर कॅनव्हास कशासाठी यूज करायचा, तर हा यूज करायचा आपल्याला पॅचसाठी किंवा आपण जे ब्लाऊजला गळे करणार असणार. तर आता साधा गोल गळा असेल तर शक्यतो आपल्याला पेपर कॅनव्हास लागतच नाही, ॲक्च्युली लागतच नाही, कुठलाच कॅनव्हास लागत नाही. पण ज्या वेळेस आपण चौकोनी गळा घेणार असतो किंवा पंचकोनी असतो, पानगळा असतो, मटका गळा असतो, तर त्यासाठी आपल्याला कॅनव्हास लागत असतो. कॅनव्हासशिवाय आपले हे गळे होत नाही. तर आता सध्या बोटनेकचं पण खूप ट्रेंड चालू आहे, तर बोटनेकसाठी पण आपल्याला कॅनव्हास यूज करावाच लागतो, ठीक आहे. आणि ज्या वेळेस आपण एक दोन पॅचेस एकत्र करतो त्यासाठी पण आपल्याला कॅनव्हास लागतो. म्हणजे ज्या वेळेस आपण डिझाईनचा ब्लाऊज शिवणार असतो त्यावेळेस आपल्याला कॅनव्हास खूप उपयोगी असतो, ठीक आहे. तर पेपर कॅनव्हास हा, ओके. आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे हा काय, सगळ्यांनाच माहिती आहे, टेप आहे. यात काही विशेष नाही आहे. तुम्ही शिवण क्लास करताय म्हणजे तुम्हाला टेप कुठला असतो ते माहितीच असतं, पण बऱ्याचदा तरीसुद्धा काय होतं की हे बघायच्यावर नंबर दिलेले असतात, 1, 2, 3, 4, ठीक आहे. कितीपर्यंत असतात, 57 पर्यंत असतात. तर काय होतं, जेव्हा मी आता तुम्हाला शिकवेल तेव्हा मीच तुम्हाला सांगेल की हां ह्या ब्लाऊजची उंची आहे 11 इंच आहे किंवा 12 इंच आहे. इंच का, कारण की ह्या टेपमध्ये जे मेजरमेंट्स दिलेले असतात ना ते कशामध्ये असतात, आपले इंचमध्ये असतात. तर आता बऱ्याच जणांना अर्धा इंच म्हटलं किंवा पाव म्हटलं, मी बोलता बोलता बोलून गेले की चला पाव इंच घ्यायचं आहे. तर पाव इंच म्हणजे किती ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. तर हे बघा, आता मी इथून सांगते, ही जी इथे आहे ना ट्रिप लावलेली आहे त्यामुळे काय इथे ज्या लाईन आहे छोट्या छोट्या त्या दिसत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथून सांगते. तर सपोज बघा, आता आहे 1 पासून 2 पर्यंत घेतलेला आहे. तर 1 पासून 2 पर्यंत हा झाला 1 इंच आणि त्याच्यामध्ये एक मोठी लाईन दिसते बघा, तर तो काय झाला 1/2 इंच. आता हे 1 पासून ह्या लाईनपर्यंत मध्ये किती लाईन्स आहे बरं, 3 लाईन आहेत, ठीक आहे. तर म्हणजे जी चौथी लाईन आहे ती अर्धाची लाईन आहे, म्हणजे 1 पासून ह्या लाईनपर्यंत होतं 1/2 इंच आणि त्यानंतर इथून इथपर्यंत परत 1/2 इंच, म्हणजे हा 1/2 आणि हा 1/2, तर हा टोटल किती झाला 1 इंचाचा, ठीक आहे. आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून टिप मारायची, शक्यतो हे मी गळ्याच्या वेळेस सांगते की आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून टिप मारायची आहे. आता 1/2 इंच म्हणजे किती, तर हे बघा, हे 1 पासून ही जी दुसरी लाईन आहे ना, म्हणजे फक्त त्यानंतर 1 लाईन आणि दुसरी लाईन, म्हणजे 2 लाईन. तर 1 नंतर ज्या 2 लाईन येतात त्या झाल्या फक्त 1/2 इंच, म्हणजे 2 लाईन म्हणजे 1/2 इंच. आता 1/2 झालं
अर्धा झाला, आता पाऊण म्हणजे किती? आता हे बघा, सपोज आता एक ते एक पासून दोन पर्यंत आहे आणि मी ज्यावेळेस तुम्हाला पाऊण इंच सांगेल त्यावेळेस अर्ध्याच्या पुढे दोन लाईन घ्यायच्या असतात, म्हणजे ते किती झालं? पाऊण इंच, म्हणजेच दोन ला दोन लाईन कमी म्हणजे पाऊण झालं, म्हणजे अर्धा आणि त्यामध्ये परत दोन लाईन, आले लक्षात? हे झालं टेपचं. हे सांगण्याचं कारण काय की पहिल्याच दिवशी सांगते यासाठी, कारण की पुढे मी तुम्हाला शिकवत जाईल पण मग कन्फ्युजन व्हायला नको तुम्हाला की सारखं सारखं सांगताय पाव इंच घ्यायचंय, पाऊण इंच घ्यायचंय, अर्धा इंच घ्यायचंय, पण नक्की टेपवर ते कुठे आहे तेच समजत नाही, असं व्हायला नको. त्यामुळे मी पहिल्या दिवशी तुम्हाला हे सांगते की हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण की कसं व्हायचं, मी सांगायची तुम्हाला पाव इंच आणि चुकून तुम्ही एखादी लाईन इकडे तिकडे करायची, मग काय होणार, तुमचा शेप चेंज होणार, ब्लाऊजचा गळा कमी जास्त होणार, व तुम्हाला काय वाटेल की नाही नाही यांनी सांगितलं होतं तसंच केलंय तरीसुद्धा व्यवस्थित आलं नाही, ठीक आहे? तर त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात राहू द्या. वाटलंच तर मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत जाईल तर नवीन नवीन तुम्हाला मी पुन्हा सांगत जाईल की पाव म्हणजे किती लाईन घ्यायच्या, पण तरीसुद्धा आता सांगून ठेवते, तर हे लक्षात राहू द्या, ठीक आहे? आता यानंतर आहे महत्त्वाचं तर सुई. आता तुमच्याकडे कुठली मशीन आहे, फुल शटरची आहे की हाफ शटरची आहे, त्यावर तुम्ही कुठली सुई यूज करणार ते डिपेंड असतं. तर आता ही जी माझी मशीन आहे ती फुल शटरची आहे. ज्यावेळेस फुल शटरची मशीन असते ना त्यावेळेस आपण जी गोल सुई असते ना, म्हणजे जे वरच्या साईडला पूर्ण गोल असते ते, आता तुमच्याकडे जर घरी मशीन असेल ना तर तुम्हाला माहिती पण असेल, तर इथे बघू शकतात ही बघा पूर्ण गोल आहे, तर ही आहे आपली गोल सुई, ठीक आहे? आणि गोल कशासाठी आहे तर फुल शटरसाठी, आणि हाफ शटरसाठी जी सुई असते ती चपटी सुई असते, ठीक आहे? तर आता तुमच्याकडे कुठलं मशीन आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठली सुई वापरणार आहोत. आणि फुल शटरसाठी मी आता इथे ह्या मशीनला शक्यतो 18 आणि 16 नंबरच्या दोन सुया चालतात. आता 18 आणि 16 नंबर तर मी यासाठी सांगते, ज्यावेळेस आपण काहीतरी जाळ स्टिच करत असतो त्यावेळेस आपल्याला सुई ही 18 नंबरची वापरायची असते, आणि ज्यावेळेस आपल्या रेग्युलर ब्लाऊज असतात तर काही प्रॉब्लेम नाही, आपण 16 नंबरची पण सुई वापरू शकतो, ठीक आहे? तर आता मी तुम्हाला आपल्या मशीनची काळजी कशी घ्यायची, म्हणजेच ऑइल कुठे कुठे टाकायचं मशीनला ते सांगणार आहे. तर लक्षात राहू द्या, शक्यतो तुम्ही जर तुमच्या मशीनचा खूप यूज आहे तर तुम्ही रोज रात्री झोपताना ऑइल टाकून ठेवायचं, म्हणजे ते रात्रभर व्यवस्थित त्यामध्ये मुरतं आणि आपली मशीन एकदम स्मूथ चालती, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मी तुम्हाला मग असे सांगितलं होतं की धागा तुटतो, तर धागा तुटण्याचं हे पण एक कारण आहे की आपण ऑइलिंग किती वेळेस करतो, टाइम टू टाइम आपल्या मशीनला ऑइल करतो की नाही त्यावर पण डिपेंड असतं, की नुसतं धाग्यातच प्रॉब्लेम आहे असं पण काही नाही. जरी तुमचा दोरा व्यवस्थित तुम्ही यूज करताय पण जर मशीनला ऑइलिंग टाईमवर नसेल तर तुमचा दोरा तुटू शकतो. त्यामुळे दोन काळजी घ्यायची, दोरा पण व्यवस्थित यूज करायचा आणि ऑइलिंग पण टाईम टू टाईम करायची. त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की तुम्ही दोरा टाकलेला, आता हा दोरा कसा टाकायचा ते सगळं मी तुम्हाला सांगते, पण काय होतं की आपण व्यवस्थित दोरा टाकलाय, बॉबिन पण व्यवस्थित भरलेली आहे, पण तरीसुद्धा आपली टीप व्यवस्थित येत नाही. तर हे लक्षात राहू द्या, ज्यावेळेस तुम्ही टीप घेताना तुम्हाला असं वाटतंय की आपली खालचा दोरा व्यवस्थित येत नाही, म्हणजेच खालची टीप व्यवस्थित येत नाही आहे, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की तुम्ही वरचा जो दोरा ओलेला आहे तो व्यवस्थित ओलेला नाही आहे, किंवा काहीतरी कुठेतरी अटकतोय, त्यामुळे ती टीप व्यवस्थित येत नाही. लक्षात राहू द्या, ज्यावेळेस खालची टीप व्यवस्थित येत नसेल त्यावेळेस वरचा दोरा व्यवस्थित नाही आहे, पण ज्यावेळेस वरची टीप व्यवस्थित येत नाही आहे, वरच्या साईडने ते व्यवस्थित दिसत नाही आहे, किंवा काहीतरी तुम्ही म्हणू शकते घुंगरू टाईप वगैरे, बघा खूप असं गोळा 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 होतं ते दोरा, तर त्यावेळेस समजा की आपली बॉबी व्यवस्थित भरलेली नाही. व्यवस्थित भरलेली नाही म्हणजे काय, की ती लूज असेल, तुम्ही भरताना तो दोरा खूप लूज राहिला तरीसुद्धा आपली टीप कशी येते अशी लूज लूज येते, म्हणजे ती जशी पाहिजे तशी येत नाही. तर ही पण एक काळजी घ्यायची की आपली बॉबिन पण व्यवस्थित भरली गेली पाहिजे आणि वरचा दोरा पण व्यवस्थित लावला पाहिजे, म्हणजे कसं की आपलं व्यवस्थित टीप येईल, तुम्हाला शिवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही तर काय होतं बऱ्याचदा की खूप इंटरेस्टने कटिंग वगैरे करतात, ब्लाऊज शिवायला बसतात आणि सारखा दोरा तुटणं किंवा टीपच व्यवस्थित येत नाही, तर त्यापेक्षा काय आधी निवांत व्यवस्थित, आधी दोरा व्यवस्थित होऊन घ्यायचा, त्यानंतर बॉबिन पण व्यवस्थित भरून घ्यायची आणि त्यानंतरच तुम्ही शिवायला सुरुवात करायची. आता अजून एक कारण आहे, तर काय होतं की तुमची सुई जरी तुम्ही व्यवस्थित बसवलेली नसेल तरीसुद्धा तुमचा धागा तुटू शकतो, त्यामुळे ती पण व्यवस्थित तुमची बसली गेली पाहिजे, ठीक आहे? तर हे महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा शिवाल त्यावेळेस ह्या गोष्टी किंवा हे प्रॉब्लेम्स येत असतात,
की कधीतरी दोराच तुटतोय आपला, खालची टीप येत नाही, वरची टीप येत नाही, मग ते का होतं? तर त्याची मी कारणं सांगितलेली आहे, म्हणजे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. तुम्हाला समजेल की हां असा असा प्रॉब्लेम येतो, ठीक आहे, वरची टीप नाही म्हणजे बॉबिन व्यवस्थित नाही आहे, किंवा खालची टीप नाही म्हणजे आपण वरचा दोरा व्यवस्थित लावलेला नाही आहे, किंवा आपला धागा तुटतोय तर ऑइलिंग नसेल, तर तेव्हा थांबून घ्यायचं, ऑइलिंग व्यवस्थित करायचं, थोडं मशीन भिजून द्यायचं आणि त्यामुळे नंतरच वापरायला सुरुवात करायची. नाही तर काय कराल तुम्ही, आता ऑइल टाकलं आहे आणि लगेच शिवायला सुरुवात करणार, तर मग काय होणार की आपला कपडा पण खराब होऊ शकतो, म्हणजे ते ऑइलचे डाग कपड्याला लागू शकतं. म्हणून शक्यतो रात्री ऑइल करून ठेवायचं, ठीक आहे. आता यानंतर मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते की आपली बॉबिन कशी भरायची. तर हे बघा, याला बॉबिन म्हणतात, ठीक आहे. तर ही पण फुल शटर आणि हाफ शटरची वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे जे मशीन असेल ती तुम्ही वापरायची आहे. आणि हे बघा, ही आहे बॉबिन केस, ती ही पण फुल शटरची बॉबिन केस आहे. आणि जी हाफ शटरची असते ती थोडी वेगळी असते, ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला बॉबिन कशी भरायची ते सांगते, ठीक आहे. तर हे बघा, असं या पद्धतीने यामध्ये दोरा टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं, ही जी आपली बॉबिन आहे ना, तिथे बघा, इथे मी दोरा पकडून ठेवते. आधी एक दोन राऊंड हाताने एकदम टाईट दोरा ओढून टाकून घ्यायचे आहे, ठीक आहे. त्यानंतर हे बघा, मी हे घेतलेलं आहे, तुम्ही काही पण जे तुमच्या ह्या होलमध्ये जात असेल ते तुम्ही यूज करायचं. त्यानंतर हे आपल्याला, हे बघा, हे जे चाक आहे ना आपलं मशीनचं, त्यावर ठेवायचं आहे. आणि हा दोरा ह्या पद्धतीने आपल्या हातात पकडायचा आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर मशीन चालू करायची. तर हे बघा, आपण ही बॉबिन भरून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला थोडाच दोरा सांगितला आहे, पण हे बघा तुम्ही इथे बघू शकता की हा आपला एकदम टाईट दोरा ओला गेलेला आहे. कारण की जर तो लूज असता तर तो असा वर खाली दिसला असता. हे बघा, हे आपल्याला सेम लेअरमध्ये दिसत आहे, ठीक आहे. तर आता ही बॉबिन आपण बॉबिन केसमध्ये टाकून घेऊयात. तर हे बघा, ही बॉबिन केस आहे, त्यामध्ये ही बॉबिन ह्या पद्धतीने टाकायची आहे, ठीक आहे. ही टाकल्यानंतर हा दोरा आहे, तर हे बघा, इथून बघा असे खाचे बघा, त्यातून टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथून असा ओढून घ्यायचा आहे, तो बरोबर त्याच्या आतून गेला पाहिजे, हे बघा. आणि तो ओढल्यानंतर हे बघा, असं स्मूथली ओढला जातोय. तर कधी कधी काय होतं की हे आपलं लूज असतं तर दोरा खूपच पटपट पटपट निघून येतो. आणि बॉबिन केसमध्ये जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा आपली टीप व्यवस्थित येत नाही. तर काय करायचं, हे बघा, हे ह्या पद्धतीने पकडून बघायचं, तर दोरा निघतोय का? नाही निघते, म्हणजे ही बॉबिन केस व्यवस्थित फिट आहे आणि आपली ही बॉबिन पण व्यवस्थित बसलेली आहे. पण जर ते खूप पटपट निघत असेल तर हे बघा, हा जो स्क्रू आहे ना तो थोडा किंचित टाईट करून घ्यायचा. आणि तो जरी स्मूथली निघत नसेल तरी सुद्धा तो थोडासा लूज करून घ्यायचा, हे पण लक्षात राहू द्या, ठीक आहे. तर आता आपण ही बॉबिन इथे खालच्या साईडला लावून घेऊयात. तर काय करायचं, हे बघा, हे ह्या पद्धतीने ओपन करायचं, त्यामध्ये अशी ह्या पद्धतीने पकडायची. आणि त्यानंतर जो खालचा खाच आहे ना त्यामध्ये ती टाकून घ्यायची आहे. तर हे बघा, ही जी खाच आहे ना यामध्ये आपल्याला ही बॉबिन केस टाकायची आहे. पण एवढं लक्षात राहू द्यायचं की ही बॉबिन केस टाकताना आपली सुई ही वरती पाहिजे. जर खाली असेल, खाली म्हणजे यात असते मग ती, जर वरती नसेल तर ही बॉबिन बसणार नाही. मग तुम्ही काय खूप प्रेस कराल, त्यामुळे लक्षात राहू द्या, आधी सुई वरती करायची आणि त्यानंतर बॉबिन केस टाकायची. तर हे बघा, ह्या पद्धतीने पकडल्यानंतर ती अशी टाकून घ्यायची आहे आणि हे बघा अशी प्रेस करायची. तर ही व्यवस्थित बसलेली आहे आता, ठीक आहे. आता बॉबिन केस लावलेली आहे, त्यानंतर आता वरचा दोरा आपण वोवून घेऊयात. तर प्रत्येक मशीनची सेटिंग ही वेगवेगळी असते. तर हे बघा, इथून टाकते मी दोरा. त्यानंतर हे प्रत्येक मशीनला असतं, फक्त एवढंच की हाफ शटरला मागच्या साईडला असतं, फुल शटरला पुढच्या साईडने असतं. तर तो आपला दोरा बरोबर हे जे रिंग आहे ना गोल, त्यातून गेला पाहिजे. तर हे बघा, ह्या पद्धतीने टाकून असं खेचून घ्यायचं आहे. तर बघा, तो बरोबर यात अटकलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर यातून टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यात आणि यानंतर सुईमध्ये होऊन घ्यायचं आहे, ठीक आहे. तर हा एकदम व्यवस्थित आपण दोरा होऊन घेतलेला आहे, ठीक आहे. तर यानंतर आपल्याला जो खालचा दोरा आहे ना, जो बॉबिन केसचा, तो वरती आणायचा आहे. तर काय करायचं, हळूच सुई खाली न्यायची आहे. आणि हे बघा, तर इथे तुम्ही बघू शकता आता खालचा दोरा पण वरती आलेला आहे, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने बॉबिन केस खालची आणि वरचा दोरा वोवून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता यानंतर सुई कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर हे बघा,
हे मोठं स्क्रूड्रायव्हर आहे, तर हे मशीनसोबतच मिळतं। तर हे बघा, इथून स्क्रू आहे, तो थोडासा असा हलून घ्यायचा आहे। हे बघा, लूज करायचं आहे। तर हे बघा, ही सुई इजीली बाहेर येते, ठीक आहे। तर आता ही बाहेर आल्यानंतर ही लावायची कशी, ते खूप महत्त्वाचं आहे। तर सुई तुटली तर ती कशी बसवायची, त्यासाठी मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, जिथून हे पूर्ण प्लेन आहे ना, तिथून आपल्याला लावायची आहे। एक साईडने बघा, मध्ये थोडासा खाचा आहे इथे मध्ये, आणि हा भाग थोडा पुढे आलेला आहे। तर हा भाग आपल्या मशीनच्या ह्या साईडला गेला पाहिजे, आणि जो प्लेन आहे ना, तो इकडच्या साईडने आला पाहिजे। तर हे बघा, ह्या पद्धतीने मी सुई पकडत आहे, ती बरोबर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि ती टाकून घेतल्यानंतर हा स्क्रू परत फिरून पॅक करायचा आहे, ठीक आहे। आता ही व्यवस्थित बसली की नाही ते कसं कळणार, तर सुईमध्ये टाकून बघायची, ठीक आहे। तर हे बघा, काहीच वाजत नाही आहे, पण जर का ती सुई तिरकी असेल तर इथे काय होतं, ती अटकते आणि असं कचकच आवाज आल्यासारखं होतं, म्हणजे आपल्याला लगेच कळतं की आपली ही सुई आहे ती परफेक्ट बसलेली नाही आहे, ठीक आहे। आता हे झालं, दोरा कसा ओवायचा, बॉबिन केस कशी लावायची, आणि सुई पण कशी लावायची। त्यानंतर आता सांगते मी तुम्हाला की मशीनला ऑइल कसं टाकायचं आणि कुठल्या कुठल्या पार्टला टाकायचं ते, ठीक आहे। तर हे बघा, यामध्ये ऑइल टाकायचं, ठीक आहे। त्यानंतर हे बघा, हे जे होल आहे ना, त्यामध्ये पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे। त्यानंतर हे बघा, मशीनला हे छोटे छोटे होल्स पण असतात, त्यामध्ये पण आपल्याला ऑइल टाकायचं असतं, ठीक आहे। तर हे बघा, इकडे पण होल आहेत, तर त्यामध्ये पण आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे। यानंतर हे जेव्हा हे आपलं जेव्हा चाक फिरतं ना, तिथे पण हे बघा, इथे आपल्याला ऑइल टाकायचं असतं, कारण की जो पार्ट आहे ना फिरतो त्याला ऑइलची गरज असते। तर हे बघा, इथे पण मी ऑइल टाकून घेत आहे, ठीक आहे। आता यानंतर काय करायचं, हे बघा, इथे पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे, ठीक आहे। तर हे बघा, हे जे खाचे आहेत ना आपले खालचे, जे मशीन चालू केल्यानंतर हे बघा फिरतात, ते तिथे सुद्धा आपल्याला ऑइलिंगची गरज असते। तर हे बघा, इथे पण मी ऑइल टाकून घेत आहे, इकडच्या पण खाचमध्ये आणि तिकडच्या पण खाचेमध्ये, ठीक आहे। त्यानंतर आता वरच्या पार्टला ऑइलिंग केल्यानंतर खालच्या पार्टला कुठे कुठे ऑइलिंग करायची, तर लक्षात राहू द्या, आपण ज्या वेळेस मशीन चालू करतो, तर हे बघा, तुम्हाला हे दिसतंय की हे फिरतंय, हे बघा। तर जो पार्ट फिरत असतो ना, तिथे ऑइल टाकायचं असतं, नुसतं वरतीच ऑइल टाकायचं असं नाही, खाली पण ऑइलिंगची गरज असते। खालची ऑइल तुम्ही 8 दिवसातून एकदा केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। म्हणजे लक्षात राहू द्या, जे जे मशीनचे पार्ट हलत असतात, त्या त्या पार्टला आपण ऑइलिंग वेळेवर करायची असते, ठीक आहे। तर हे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला शिवण क्लास सुरू करताना कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात, ते त्याची इंट्रोडक्शन पण दिलेली आहे, कारण तुम्हाला नंतर वाटायला नको की हे काय ते काय हे आपल्याला सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी सांगितलेलं आहे, ठीक आहे। आणि मशीन पण दोरा कसा ओवायचा, आपली बॉबिन कशी भरायची, बॉबिन केस कशी लावायची, त्यानंतर सुई कशी लावायची, मशीनला वेळेवर ऑइलिंग कशी करायची, कुठे कुठे करायची, हे पण सांगितलेलं आहे। कारण की क्लास सुरू करण्यापूर्वी हे पण खूप महत्त्वाचं आहे की आपल्या स्वतःला मशीनची काळजी घेता आली पाहिजे, आणि ज्या वेळेस आपण शिवताना आपल्याला मशीनचे काही पण प्रॉब्लेम्स येऊ, ते आपले स्वतःलाच कळायले पाहिजेत की हे होत आहे, ठीक आहे, दोरा तुटतोय किंवा टीप नीट येत नाही आहे, तर ती का येत नाही आहे, तर हे आपलं आपल्यालाच कळायला पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर बघा, तर मग मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी सांगितल्या। जर तुम्हाला फॅशन डिझायनर व्हायचं असेल किंवा शिवण क्लास करायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच बघितल्यावर तुम्हाला फायदा होईल, आणि तुमच्या पण लक्षात येईल की मशीन क्लास म्हणजे नक्की काय, कुठल्या गोष्टी आपल्याला लागतात, आणि त्या गोष्टींची मी तुमची जरा थोडक्यात ओळख करून दिली, म्हणजे तुमची मनातली भीतीही नक्कीच निघून जाईल, ठीक आहे। तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की शिवण क्लास करणं किंवा फॅशन डिझायनर होणं खूप काही अवघड नाही आहे। चला मग, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।